हाय। दोन दिवसानंतर येतोयस घरी? अगं हो, खूप कामं होती पण आता 2-3 दिवस मी घरीच आहे। शूज ठेवायची ही जागा आहे? नाही, तू ठेवशील ना? काय चाललंय तुझं? ठीक आहे, थोड्या वेळाने मी ठेवेन। आपली ॲनिव्हर्सरी होती, हॅपी ॲनिव्हर्सरी काल होती। अगं आज आज आपण सेलिब्रेट करूया ना। ठीक आहे, मग तू माझं गिफ्ट आणणार होतास? मीच आहे ना, मी आलोय ना, हेच गिफ्ट आहे ॲनिव्हर्सरीचं। सुमित कधीतरी सिरियस हो। ठीक आहे, आपण आज शॉपिंगला जाऊया, तुला जे हवं ते तू घे, तुझं ॲनिव्हर्सरी गिफ्ट। चल मी आता जातो, मी खूप थकलो, आपण संध्याकाळी जाऊया बाहेर। सुमित मी रेडी झाले, आपण लंचला जाणार होतो। अति झालंय आता, ग्रँटेड घ्यायला लागलायस मला। सुमित तू ना माझी व्हॅल्यू करतेस ना आपल्या रिलेशनशिपची। असं काय नाही अनिशा। मग कसं आहे, प्रॉमिस करून सुद्धा तू आपल्या ॲनिव्हर्सरीला नव्हतास? अगं ॲनिव्हर्सरी दरवर्षी येते, आपण पुढच्या वर्षी सेलिब्रेट करूया। हेच तू मागच्या वर्षीही बोललास। आय एम सॉरी। सॉरी बोलून नाही होत सुमित, एक दिवस या सगळ्याला कंट्रोल मी निघून जाईन ना, तेव्हा कळेल तुला। ठीक आहे जा। सुमित मी खरंच बोलते, कुठे जाणार आहेस? सुमित मी तुला सोडून जाते कायमची। तू मला खूप गृहीत धरलंस, आपल्या प्रेमाला गृहीत धरलंस। लग्नाआधीचा सुमित आणि लग्नानंतरच्या सुमितमध्ये खूप फरक आहे। सुमित हे घर घेणं आपलं स्वप्न होतं ना, आता घर आहे पण तूच नसतोस घरी, एकटी असते मी। तू मला वेळ द्यावा, आपल्या नात्याला वेळ द्यावा एवढीच अपेक्षा होती रे। काम आणि नातं हे दोन्ही बॅलन्स करायला हवं सुमित। असो, काळजी घे। आणि हो, तुझ्यासाठी ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट ठेवलं आहे, बघ ट्राय कर। काय रे, आता काय बोलवलंस? एवढ्या उन्हातानाच बोलवलंस, काय काम काय बोल। अनिशा घर सोडून निघून गेली रे। चल ना मग बसूया। हा चला चला। कायमची, काल आमच्यात भांडणं झाली, थोडीशीच झाली। अरे कोथंबीर आणायला गेले असतील बहिणी। हा तू शोधलं नाही का सगळीकडे? सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये। वहिनी माहेरी गेले असतील भाई, 100%। तू फोन लाव। हा हो रे। नमस्कार आई। नमस्कार, कसे आहात जावई बापू? मी मस्त, तुम्ही कसे आहात? अनिशा बरी आहे ना? हो, सकाळपासून तिला फोन करते, फोन बंद येतोय तिचा। ऍक्च्युली तिचा मोबाईल पडला होता काल, त्याच्यामुळे बंद आहे। मला तर टेन्शनच आलं होतं। नाही टेन्शन घ्यायची काही काही गरज नाही, तिला काही नाही झालंय, मी तिला सांगतो तुम्हाला फोन करायला। येस, तिकडे जात ना वहिनी, माहिती होतं आम्हाला, बोललो होतो मी। मग अनिशा आईकडे पण नाही गेलो। येस, त्यांची बेस्ट फ्रेंड विशाखा, तिच्या घरी वहिनी। कन्फर्म कन्फर्म विशाखा। हा विशाखाचा नंबर नाही? 98-19-13 9-8-11। तिच्याकडे विशाखाचा नंबर आहे? वहिनींना शोधायचं आहे ना आपल्याला। लाव आपण। हॅलो विशाखा, हाय सुमित बोलतोय। येस अनिशाचा अहो बोलतोय।
काय नाईस ओके ओके थँक्यू बाय. नाही सापडणार वहिनी, सापडणार वहिनी, वहिनी नाही सापडणार. सापडल्या वहिनी, सापडल्या. अनिशा विशाखाकडे पण नाहीये. नाहीये हा विशाखच दिल्लीला दीड महिन्यापासून. बॉयफ्रेंड नसेल नसेल चांगले आहेत. सरळ रेषेत चालणार आहे. एक काम कर, तू इकडे शोध, आम्ही दोघं तिकडे शोध. हो एरियात माहिती असेल कोणाला. दादा आपने इनको देखा है कुठे? भाभी जी को देखा आपने कहां पे? नहीं देखा भाई, नहीं देखा. जाओ यहां से. आता एकच ऑप्शन आहे. मित्रासाठी कोण भांडेल? इन्स्पेक्टर विनीत तांडे. मी येणार नाही त्याला भेटायला. ए हा तो कसाही असला तरी मित्र आहे आपला. तू भेट त्याला. कळेल. चल रे चल. हॅलो तांडेल. Nice parking. I like it. Nice lobby. I like it. काय बोलतो सुमित भाई, कसं आहे? छान. शेवटी गरज लागलीस ना आपली. बाय द वे नाईस फ्लॅट. आय लाईक इट. बायको नाईस बायको रे. आय लाईक इट. माझी बायको आहे. हो गॅलरी. नाईस गॅलरी. आय लाईक इट. कितीला घेतला रे? 26 लाख. काय बोलतो? मुंबई जैसा लाईफ स्टाईल बोईसर मे. अरे आओ ना फिर. नाईस पूल यार. आय लाईक इट. जिम कुठे? तिकडे. चल ना दाखव ना मग. अरे माझी बायको. नाईस जिम यार. आय लाईक इट. नाईस क्लब हाऊस यार. आय लाईक इट. इथून स्टेशन 2 मिनिटावर आहे का रे? हो. आणि इंटरनॅशनल स्कूल इथे बाजूलाच आहे. अरे वा. अजून काय काय इथे? हॉस्पिटल आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि डीमार्ट इथे 5 मिनिटावरतीच आहे. हो. आणि मुंबई अहमदाबाद NH 48 पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? बुलेट ट्रेनचं स्टेशन 10 मिनिटावरतीच आहे. काय बोलतो? तुला कुठे सापडली प्रॉपर्टी? अरे आगामीचा प्रोजेक्ट आहे. 23 एकरची टाउनशिप आहे. 50 वर्षापासूनचे ते ट्रस्टेड बिल्डर्स आहेत भोईसरचे. आगामी इन्फिनिटी पार्क Phase 2 लवकरच लॉन्च होतोय. लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क आहे, स्विमिंग पूल आहे, जिम आहे, क्लब हाऊस आहे, बँकवेट हॉल सुद्धा आहे. लगेच बुक करतो मी. पण मी इथे माझी बायको सापडत नाही म्हणून तुला भेटायला बोलवलं होतं. अरे तुझी बायको भेटेल रे, किती टेन्शन घेतो. सुमित किती वेळा सांगायचं, ओला टॉवेल बेडवर टाकू नकोस. सॉरी.
क्षणात आठवे क्षण हळवे क्षणात दाटले मन हळवे सुमित माय फिके पडले क्षण गुलाबी रंग भरायचे राहून जात वॉलेट शोधतोयस ना हे काय तुझ्या डोळ्यासमोर होतं वरचं बटन पण लाव चांगलं दिसशील तू गेली नाही सजू म्हणजे तू अशी येतेस कान मंत्र देतेस आणि निघून जातेस ना मला माहिती हा माझा भास आहे भास नाही मी खरंच आले नाही नाही तू अशी येणार नाही सॉरी न बोलल्याशिवाय तू खरंच आली आहेस हो आय एम सॉरी मी खूप चुकलो हे बघ मी खूप व्हॅल्यू करतो तुझी आपल्या रिलेशनशिपची आणि मला किती काम असलं ना तरी मी तुझ्यासाठी वेळ काढेन माझ्यासाठी तू खूप इम्पॉर्टंट आहेस आय एम सॉरी हा फ्लॅट तुझ्याशिवाय खूप फ्लॅट आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त कसा अरे आपल्या मित्रांसाठी कोण भांडेल इन्स्पेक्टर विनीत तांडेल कसा वाटला प्लॅन वहिनी अहो आता तुम्हीच सांगा मी सांगू अरे तू सुधरावा म्हणून वहिनी आणि मी दोघांनी मिळून प्लॅन बनवला होता तू मित्र म्हणून मी चाहीसच पण माणूस म्हणून अरे भिकारड्या तुझी तडफड बघवली नाही ना म्हणून वहिनींना घेऊन आलोय तुमच्यासारख्या मुलांच्या हातात फुलांचा बुके जरी दिला ना तरी तुम्ही मुलगी नाही कबरच शोधायला जाल अरे एवढी चांगली बायको मिळाली आहे तिची कदर कर एक दिवस जाईल ना सोडून मग बस बोंबलत हा हॅलो कोण बोलतय बायको बायको आग इथं मी आलोय सुमितच्या घरी आगामी इन्फिनिटी पार्क फेस टू मध्ये तुझ्यासाठी फ्लॅट बुक केलाय अरे मुंबई जैसी लाईफस्टाईल बोईसर मे सरप्राईजच द्यायचं होतं ना मग आधी कशाला सांगितलं अगं तसं नाही मी आता इकडे आलोय ना तुम्ही डिनरला जा मी बघतो हा जरा ते आठव अगं तसं नाही मी सरप्राईज दिलं ना I wanna get to you close, gonna get it right now. I wanna push all the limits with you right now. So what's your feelings? The city's screaming, we're not coming home tonight. We're living quick in this world, gonna get it right now. हॅलो गाईज तर कसा वाटला तुम्हाला आमचा नवीन व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता सीन आवडलाय ते आणि आगामी इन्फिनिटी पार्क फेज 2 लॉन्च होतोय तर लवकरात लवकर तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा येस अजून माहितीसाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलाय लिंक वरती क्लिक करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा थँक्यू सो मच